कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आज पुन्हा वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अंधारून आलं आणि टपोऱ्या थेंबांच्या वळवानं हजेरी लावली सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला जोरदार वारे आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याचे प्रकार घडले राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यानं अनेक झाडं पडली आहेत तर मजरे कासारवाडा ते तुरंबे दरम्यान शेती पंपाचे अकरा विद्युत पोल पडले आहेत त्यामुळं राधानगरी तालुक्यातील अनेक गावं अजूनही अंधारात आहेत अनेक तालुक्यात आजही वळवानं हजेरी लावली सलग दुसऱ्या दिवशी आज कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात वळवाच्या पावसानं हजेरी लावली आज सायंकाळी चार नंतर सूर्य ढगा आडगेला आणि चांगलंच अंधारून आलं सोसाट्याचा वारा सुटला आणि टपोऱ्या पावसानिशी वळवानं झोडपून काढलं पावसाच्या बरोबरीनं गारांचाही वर्षाव झाला त्यामुळं अनेकांनी या पावसाचा आनंद लुटला दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक झाडं जाड़ा किंवा झाडांच्या फांद्या तुटून पडल्या परिणामी अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला सुमारे तासभर कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं वातावरण मात्र बदललं आणि हवेत सुखद गारवा निर्माण झाला बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे करवीर पश्चिम भागातील आठ ते दहा गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे महावितरणला तर वादळी वाऱ्याचा सर्वात मोठा फटका बसला बुधवारी रात्रीपासून करवीर तालुक्यातील अनेक गावं अंधारात आहेत वाकरे इथल्या अनेक घरांचं संपूर्ण छप्पर उडाल्यानं प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं आहे पंचवीस पेक्षा अधिक विद्युत खांब कोसळल्यानं महावितरणला मोठा फटका बसला शिवाय अनेक घरातील टीव्ही संच शॉर्ट सर्किट जळाले म्लचिंग कागद ठिबक यासह शेतीचंही मोठं नुकसान झाला शिरोली दुमाला सडोली दुमाला सावर्डे दुमाला मांडरे चाफोडी परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून आणि घरांच्या भिंती पडून लाखो रुपयांचं नुकसान झालं वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं गर्जन इथल्या घरांचे पत्रे उडून पंचवीस ते पन्नास फुटापर्यंत फेकले गेले सावर्डे दुमाला इथे गावाला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर झाड पडून वीज पुरवठा खंडित झाला तर चाफोडी सडोली दुमाला मांडरे बहिरेश्वर कांचनवाडी आणि सोनाळी यासह अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कोगेमधील एकवीस घरांची कौलं आणि पत्रे उडून गेले बहिरेश्वर इथल्या मारुती खाडे यांच्या बंगल्यावरील पत्रे उडून तब्बल शंभर फूट लांब अंतरावर एका ट्रॅक्टरवर आदळले जोरदार वादळी वाऱ्यामुळे बंगल्याच्या पुढील गच्चीचा स्लॅबही कोसळला पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे राधानगरी तालुक्यातही बुधवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला परिणामी मजरे कासरवाडा ते तुरंबेदरम्यान अनेक विद्युत खांब पडले त्याचबरोबर मोठमोठी झाडं पडल्यानं या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती तुरंबे कपिलेश्वर मांगोली अकनूर या गावात विद्युत पुरवठा खंडित झाला असून आणखी दोन दिवस या परिसरातील वीज पुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे शिवाय शेती पंपांचेही अनेक पोल पडल्यानं विद्युत मोटारी बंद राहणार आहेत वळीव पावसामुळे राधानगरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय गुरुवारी दुपारपासून राधानगरी तहसील कार्यालय परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं महसुली कामं ठप्प झाली होती अनेक गावात गटारी साफ केल्या नसल्यामुळे गटारीतील पाणी तुंबून पाणी रस्त्यावर आलं होतं पन्हाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वळीव पावसासह जोरदार वादळी वाऱ्यानं हजेरी आहे या वादळी वाऱ्यामुळे कणेरी इथल्या सर्जेराव गणपती पाटील यांच्या नवीन घराचा लोखंडी रूप काम पत्रा उडून समोरील चार घरांवर पडला गायकवाड गल्लीतील पांडुरंग पाटील हिंदुराव पाटील विनायक पाटील बाबासो पाटील यांच्या घरांचं सुमारे सहा लाख रुपयाचं चा नुकसान झालंय शहाजी कांडर विलास गायकवाड यांच्याही घराचे पत्रे उडून नुकसान झालंय तेलवे बांदिवडे करंजफेंड कोतोलीसह परिसरात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडं पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झालाय